नमस्कार, मी कोमल अवताडे. MCN न्यूज प्रस्तुत मराठवाडा काल आज उद्या या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे महिला सक्षमीकरण, आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत मंगल खिवनसरा मॅडम. सर्वप्रथम खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. ही आपल्या सगळ्यांच्या परिचितच आहे, गेल्या कित्येक वर्षापासून लोकपर्याय या संस्थेची स्थापना करून समाजाच्या हितासाठी त्या नेहमी झकडतायत. एवढंच नव्हे तर एक मराठवाड्यातील पहिल्या स्त्री पत्रकारिता म्हणूनही मॅडमची ओळख आहे. मॅडमच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, मात्र पहिले आपण मूळ विषयाकडे वळूया. मॅम, तुम्ही बघितलं, तुम्ही आता महिलांच्या क्षेत्रामध्ये इतकं कार्यरत आहे, तर मराठवाड्यातील महिलांच्या स्थितीकडे तुम्ही कसं बघता? कालची कशी होती, आज तिच्यात काय परिवर्तन आलंय? एकतर दोन तीन गोष्टी आहेत आपल्याकडे की महिला हा घटक म्हणजे निम्मा पुरुष वर्ग आणि निम्मा बाई वर्ग. 50-50 लोकसंख्या आपण धरूया, जरी तफावत असली तरीसुद्धा मान्य करून. तर ह्या महिला वर्गाकडे, महिलांकडे मुळात माणूस म्हणून बघणं ही गोष्ट आहे का आपल्याकडे? संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्त्री पुरुष तुलना सांगितली, समानता सांगितली, पण प्रत्यक्षामध्ये समानता आहे का आपल्याकडे? ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की प्रत्यक्षामध्ये ती नाही आहे. एखाद दुसरी बाई पंतप्रधान होणं, एखाद दुसरी बाई राष्ट्रपती होणं म्हणजे समानता नाही. सगळ्या क्षेत्रांमध्ये तेवढ्याच बरोबरीच्या सगळ्या महिला गेल्या पाहिजेत, तेव्हा कुठे आपण त्याला समानता म्हणू शकतो. 1947 आपला देश स्वतंत्र झाला, 1950 बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलं. किती वर्ष गेली मध्ये, आणि तरीसुद्धा आजही आपल्याकडे बाईकडे माणूस म्हणून बघितलं जात नाही आहे. मला असं वाटतं की ही खूप खेदाची गोष्ट आहे, दुःख देणारी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की 1975 साल हे आपल्याकडे युनोनी स्त्रीमुक्ती वर्ष, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. आता 75 आणि आज आहे आपण 2020. महिलांचे प्रचंड प्रश्न आहेत, युनोने ते प्रश्न समोर घेऊन पूर्ण जगामध्ये एक मोठी चळवळ उभी झाली त्यानिमित्ताने. आजही प्रश्न कायम आहेत, स्वरूप बदललं आहे. पूर्वी काय असायचं, नवरा डायरेक्ट पेकाटात लात मारायचा. आता तो पेकाटात लात नाही मारत आहे, आता तिला तो डायरेक्ट संपवून टाकतोय, तिचं बोलणं बंद करतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की मानसिक एवढा अत्याचार करायचा, एवढं छळायचं की ती घर सोडून निघून गेली पाहिजेत. आणि म्हणून आपल्याकडे अशा घर सोडून निघून जाणाऱ्या महिला, विशेषतः आपल्याकडे चिकलठाणा आणि वाळूज महानगर आहेत दोन, औद्योगिक परिसरामधून मिसिंग होणाऱ्या महिला आणि मुलींची आकडेवारी ह्या निमित्ताने आपण जर बघितली तर ती मोठ्या प्रमाणात आहे. का बायकांना इतक्या छान घरातनं निघून जावंसं का वाटतं? तिला आनंद नसतो हो, इतकं छान घर असतं, नवरा असतो, मुलं बाळं असतात, सुखी संसार असताना ती अशी निघून का जाते? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करत असताना मला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 19व्या वर्षापासून ह्या सगळ्या महिलांच्या चळवळीत कार्यरत आहे. 1978 मी एक लाईफ पार्टनर निवडला, शांताराम पंदेरे त्यांचं नाव आहे. आंतरजातीय लग्न केलं आणि औरंगाबादला आले. माझं माहेर पश्चिम महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात आहे आणि माझा लाईफ पार्टनर हा कोकणातला आहे, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही दोघंही मराठवाड्यातले नाही. पण आज माझी ओळख काय आहे तर मराठवाड्याची मंगल आहे. आणि म्हणून मला अभिमान मराठवाड्यातल्या लोकांचा का आहे की बाहेरच्या माणसाला सहजपणे स्वीकारणं आणि त्यालाही आपल्या मातीतलाच आहे अशा भावनेने मोठं करणं ही मराठवाड्यातल्या मातीची खासियत आहे, आणि मला ती ह्यानिमित्ताने पुन्हा एकदा सांगावीशी वाटते. युवक क्रांती दल नावाच्या संघटनेमध्ये पहिला प्रवास, समाजवादी विचाराची संघटना, अनेक वर्ष त्या संघटनेमध्ये काम केलं. डी क्लास आणि डी कास्ट होणं म्हणजे काय असते हे तिथे शिकायला मिळालं, की आपल्याला जाती नको आहेत, आपल्याला वर्ग नको आहेत, आपल्याला धर्माच्या भिंती नको आहेत, आपल्याला काहीच नको आहे, आपण सगळे इक्वल असले पाहिजेत. आणि त्या एक विचाराचा धागा घेऊन माझी जडणघडण झाली. मग ते करत असताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथे माझं शिक्षण सुरू केलं. एकीकडे हा समाजवादी विचाराचा एक छान परिणाम मला जाणवत होता माझ्या डेव्हलपमेंटमध्ये,
आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात घेतलेला प्रवेश आणि तिथे गाईड म्हणून लाभलेले माझे मास्तर प्राध्यापक अविनाश डोळस आज नाही आहेत आपल्यामध्ये. रायमाने सर आहेत, झिलटे सर आहेत, आलटे सर आहेत, अशी कितीतरी नावं घेता येतील. ह्यांच्यामुळे खूप माझा स्वतःचा विकास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माणूस काय असतो, माणूसपण काय असतं, आणि दुःखी माणसाकडे आपण त्याला सुख मिळेल ह्याच्यासाठी कशी वाटचाल करायची असते, त्याच्यासाठी आपल्याला काही करता येतं का, ही खरी शिकवण मला मिलिंदच्या नागसेनवन परिसरात मिळाली. आणि ती शिकवण घेऊन मी पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि म्हणून माझ्यावर समाजवादी विचाराचाही परिणाम आहे, प्रभाव आहे, आणि दुसरीकडे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची मी सध्या तर खूप मोठी पुरस्कर्ती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप निर्भीडपणा जो आहे ना, तो माझ्यामधला ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींमुळे आलेला आहे. आणि म्हणून मी एकोणीसाव्या वर्षापासून आत्तापर्यंत, आज माझं वय 63 वर्ष आहे, ह्या वयापर्यंत मी आज महिलांच्या प्रश्नावर काम करते. खरं तर तुम्ही तुमच्या बोलण्यातून महिलांची इतकी विदारक परिस्थिती आणि वस्तुस्थिती सगळ्यांसमोर ठेवली आहे. कारण एकीकडे स्त्री सक्षमीकरणाच्या आपण जेव्हा गोष्टी करतो, गप्पा करतो, त्यावेळेस ती किती सुरक्षित आहे हाही प्रश्न पुढे येतोच. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं, ती किती सुरक्षित आहे? पूर्वी असं म्हटलं जायचं की बाई ही घरात सुरक्षित आहे, पण आता सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार हे घरातलीच माणसं करतायत. त्यामुळे तिचं सुरक्षित असणारं, कधी काळी वाटणारं सुरक्षित घर हे जास्त असुरक्षित झालेलं आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त असुरक्षितता वाढलेली आहे. कारण सगळी माणसं 24 तास घरात असणं हे कोरोनाच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे घरातल्या पुरुषांना काय हवं नको ते करणं हे तिचं काम आधी होतं, पण आता जास्त वाढलं. कारण ते घरात आहेत सगळे, आणि मग अपेक्षा जास्त वाढल्या, तिचे श्रम जास्त वाढले, नवऱ्याची बायकोकडनं अपेक्षा जास्त वाढली, घरात आहेत, आणि त्याच्यामुळे मानसिक त्रास खूप झाला महिलांना. शारीरिक त्रासही झाला नाही असं नाही आहे, पण हे सगळं घरात 24 तास असण्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये जे काही घडलं त्याची आकडेवारी यथावकाश कोरोना संपुष्टात येईल तेव्हा येईल बाहेर. पण सुरक्षित वाटणाऱ्या घरामध्ये आज आम्हाला असुरक्षितता का वाटते, त्याचा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज आम्ही बाजारात गेलो, ऑफिसमध्ये गेलो, मार्केटमध्ये गेलो, वेगवेगळ्या कार्यालयात काम करणाऱ्या आमच्या मैत्रिणी आहेत, सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये मानसिक शोषण महिलांचं होतं. कामामध्ये खूप छान आहे ती, पण सातत्यानं असं म्हण, बाई आहे ती, तिला काय जमणार आहे? बरोबर, नाही जमणार तिला हे करणं. सरांनी उगाच जबाबदारी टाकली, नाही जमणार तिला. अहो पण तिला करू तर दे ना, तुम्ही आधीच खच्चीकरण करता आणि जमणारच नाही बाई आहे म्हणून हे सगळं होणार. आणि मग आता आपल्याकडे कामाच्या ठिकाणी जेव्हा बाईला अशा पद्धतीने बोललं जातं तेव्हा तिचं खच्चीकरण होतं. घरातही असंच म्हटलं जातं, तुला काय अक्कल नाही आहे, तुला काही समजत नाही आहे, तुला निर्णय घेता येत नाही, एखादा निर्णय घेतला आणि चुकला तर आयुष्यभर खापर फोडलं जातं त्याचं. म्हणून बायका शक्यतोवर निर्णय घेत नाहीत की नको, चुकलं तर आपल्यावर येईल म्हणून. आणि मग त्याच्यातनं त्यांची जास्त गप्प बसण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि दुसरं काय, आपल्याकडे बाई म्हणजे सहनशील, उत्तराला प्रत्युत्तर न देणारी, सगळ्यांचं करणारी, सगळ्यांसाठी मरमर करणारी, नंतर दुःख सहन करणारी, अशी एक प्रतिमा तिची बनली आहे. घरासाठी फक्त काय, स्वयंपाक पाणी धुणं भांडे हे करणारी, मुलांची काळजी घेणारी. आणि पुरुष म्हणजे काय, करता कमवता, घराचं संरक्षण करता वगैरे, अशा प्रतिमा आपणच बनवलेल्या आहेत. ह्या काही कुठे अशा बनवल्या गेल्या नाही आहेत, पण त्याच्यातनं बाई ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाठीपाठी चाललेली आहे. आणि तिच्यावरच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक ह्या सगळ्या हिंसा जास्त वाढताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून तिची सुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आहे सध्या तरी. आणि त्याची आकडेवारी सांगायचीच असेल तर माझ्याकडे आकडेवारी आहे. आपला महाराष्ट्र, आपला भारत बलात्कारामध्ये आघाडीवर आहे. विनयभंगामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. छेडछाड करणं, नको त्या कॉमेंट्स करणं, डोळा मारणं, स्पर्श करणं, धक्के मारणं, ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र नंबर 1 आहोत. मिसिंगमध्ये आहोत आपण आघाडीवर. आणि महिलांना जीवन नकोसं करणं आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणं, ह्याही घटना आपल्या फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कमी नाही आहेत.
म्हणून हातरसच्या घटनेचा निषेध करत असताना आम्ही महाराष्ट्रातल्या घटनेकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. हातरसच्या बाबतीत निषेध केलाच पाहिजे, तो नाही करता अजिबात, म्हणजे केलाच पाहिजे. तसं देशामध्ये घडणाऱ्या इतर घटनांचाही निषेध केला पाहिजेत, रस्त्यावर आलं पाहिजेत, आणि जे दोषी आहेत त्यांना अगदी कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, इथपर्यंत पोचलंच पाहिजेत. बरोबर, ही विदारक परिस्थिती जी तुम्ही सगळ्यांसमोर मांडत आहात मॅम, प्रश्न असा येतो की कुठलंही सरकार असो किंवा कुठली राजकीय मंडळी असो किंवा सामाजिक मंडळी असो, ते सतत प्रयत्नशील असतात की महिला सक्षमीकरण व्हावं म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना आणतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे कायद्यामध्ये तरतुदी करतात. मग एवढं सगळं त्यांच्याशी प्रयत्न करण्याचा आटापिटा जो केला जातो किंबहुना दाखवण्यात येतो, तो किती सक्षमरित्या महिलांपर्यंत पोहोचतोय. आपल्याकडे 1994 पहिलं महिला धोरण आलं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे पंचायत राजमध्ये महिलांसाठी आरक्षण आलं. पंचायत राज म्हणजे काय? ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, इथे बायकांसाठी आरक्षण आलं. म्हणजे काय झालं? तर ग्रामपंचायतीची सरपंच बाई होणार, जी होत नव्हती पूर्वी, आरक्षणामुळे ती होईल. अधिक आरक्षणामधलं आरक्षण आहे म्हणजे SC ST आणि बाकीच्यांसाठीचं, त्याच्यातनं पण होईल. महानगरपालिकेची महापौर बाई होऊ शकते, ती आरक्षणांच्या अंतर्गत होईल आणि महिला राखीव म्हणून पण होईल. हे सगळं आलं, आमची बाई महापौर झाली, आम्ही नाकारत नाही आहे, पण निर्णय मात्र आमचे भाऊच घेतात ना. बरोबर. आणि मग जो तिचा अधिकार आहे तो अधिकार तिला कितपत मिळाला आहे ह्याचा पण अभ्यास झालेला आहे आपल्याकडे. नाही असं नाही आहे, आपल्याकडे RR आबा होते पाटील, गृहमंत्री होते ते आपले त्यावेळेला, आणि त्यांनी एक अध्यादेश काढला की ज्या गावची सरपंच महिला असेल तिच्याच हस्ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन होईल. बरोबर. पण आमचे भाऊ फार हुशार, त्यांनी त्या बाईच्या हस्ते झेंडावंदन होऊच दिलं नाही. आणि मग जेव्हा केव्हा आम्ही ग्रामीण भागात जातो, ग्रामपंचायतीमध्ये जातो, तेव्हा बाई सरपंच असते, बोर्डावर लिहिलेलं असतं, पण मग झेंडावंदनाला बुवा येतो. मग मी 2-3 ठिकाणी असं विचारलं की सरपंच बाई आहे, तुम्ही का आलात? मग हे मिस्टर सरपंच आहेत. मिस्टर सरपंच जेव्हा सरपंच होते तेव्हा बाईची ओळख कधी मिसेस सरपंच म्हणून करून दिली? नाही दिली करून. पण आता मात्र बाई सरपंच आहे तर मिस्टर सरपंच झेंडावंदनाला येतात, आणि मग नाहीच त्यांना करू दिलं तर आपल्याकडे आधी वरती हात कोणाचा आणि इथे हात कोणाचा त्या हिशोबाने झेंडावंदन केलं जातं, आणि वरचढ पुन्हा पुरुषच आहे अशा अर्थाचं वातावरण आपल्याकडे आहे. ह्याचा अर्थ काहीच बदल झालेला नाही आहे का? झाला आहे बदल, पण हा बदल व्हायला हळूहळू वेळ लागेल. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल, कारण आपल्याकडे पुरुषप्रधानता, पुरुषप्रधान मानसिकता, पितृसत्ताक पद्धती आणि मी सर्वे सर्वा हे जे डोक्यात पक्क भिनलेलं आहे ना, ते जायला वेळ लागेल. आमचे काही भाऊ खूप चांगले आहेत, त्या भावांबद्दल मला नेहमी आदर असतो की आमच्या बहिणींना ते पुढे आणतात, तू हे शिक, इथे प्रशिक्षणाला जा, कॉलेजमध्ये ॲडमिशन घे, शिक, तुझं तुला सगळं आलं पाहिजे, असे म्हणणारे भाऊ आम्हाला पाहिजेत जास्तीचे. आणि जे कुणी असतील त्यांनी हे सगळं काम पुढे नेटाने नेलं पाहिजेत. मग धोरणामध्ये हे आलं, पूर्वी 33% आरक्षण होतं, आता 50% आरक्षण आहे. म्हणजे आपल्याकडे महानगरपालिकेच्या जर 100 जागा असतील तर 50 महिला असणार म्हणजे असणार. तर इतकं तुमचं प्रतिनिधित्व आहे तिथे, आणि तरीसुद्धा औरंगाबादमध्ये इतक्या महिला आमच्या तिथे निवडून जात आहेत, पण तरीसुद्धा आमच्यासाठी रस्त्यावर कुठे स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. पूर्वी घरातनं बाहेर पडताना देवाच्या पाया पडायचे, मी तर देव मानत नाही आहे, पण आजही आपण घरातनं बाहेर पडताना देवाला नमस्कार करतो, वडीलधाऱ्यांना मी नमस्कार करते, पण आज आम्ही पहिल्यांदा बाहेर पडायचं म्हणलं बायकांना तर आधी आम्ही बाथरूमला जाऊन येतो आणि मग बाहेर पडतो, कारण आमच्यासाठी कुठे सुविधाच नाही आहेत. आणि मग 50 नगरसेविका जर आमच्या भगिनी असतील, 35 आमच्या भगिनी निवडून आल्या असतील, तर किमान 35 वार्डांमध्ये तरी व्हायला हरकत काहीच नाही आहे. आणि भावांनी सुद्धा हा विचार का नाही करायचा? नगरसेवक भावांनी, त्यांच्याही घरात आया बहिणी आहेत, मुली आहेत, त्याही बाहेर जात आहेत, पण आपल्याकडे साध्या साध्या गोष्टींकडे तेवढं कधी गांभीर्याने बघितलं जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की पंचायत राज विधेयक, त्यातनं मिळालं आधीचं 33% आणि आत्ताचं 50% आरक्षण, हे जरी पंचायत राजपुरतं मर्यादित आत्ता असलं तरी माझी पुढे चालून मागणी अशी आहे आणि देशातल्या माझ्यासारख्या अनेक आमच्या मैत्रिणींची मागणी आहे, लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला 50% आरक्षण पाहिजेत. 50% महिला खासदार 588 पैकी गेल्याच पाहिजेत लोकसभेमध्ये,
आणि इकडे 288 पैकी 144 गेल्या पाहिजेत. हा कायदा होईल तेव्हा होईल, मागणी करायला काय जाते. आपल्याला माहिती आहे आज मी जेवायला मागितलं म्हणजे मिळणारच आहे असं नाही आहे, यथावकाश मिळेल मला पण मिळेल. आणि म्हणून महिलांच्या संदर्भातले सगळे कायदे सुद्धा आपल्याकडे जे झाले, कोणाला रात्रीतनं सत्ताधाऱ्यांना स्वप्न नाही पडलेलं की असा असा कायदा केला पाहिजे. हे सगळे जे कायदे झालेले आहेत, कायद्यांमधले बदल झालेले आहेत, हे सगळे चळवळींमुळे झालेले आहेत. चळवळीत झाल्या नसत्या बदल झालेच नसते. राजकारण्यांना समजत नाही असं माझं मत नाही आहे, त्यांना समजतं, पण तरीसुद्धा समाजाचा एक रेटा असला तर काम लवकर होतं तिकडे. आणि म्हणून मी 1970च्या दशकापासून मी कार्यरत आहे. आपल्याकडे त्यावेळेला 70च्या दशकामध्ये मथुरा बलात्कार प्रकरण झालं होतं, आदिवासी महिला होत्या तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. आणि त्यानंतर बलात्काराच्या सगळ्या कायद्यामध्ये काय काय बदल झाले पाहिजेत, काय काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी देशामध्ये खूप मोठी चळवळ झाली आणि त्याच्यामध्ये बलात्काराच्या कायद्यांमध्ये सुधारणा झाली. ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे भवरी देवी, आपल्याकडे विशाखा जजमेंट आलं. काय आहे भवरी देवींचं आणि विशाखा जजमेंटचा संबंध? कामाच्या ठिकाणी होणारा त्रास. मी आत्ता जे सांगितलं ना की तुम्ही घरातच नाही असुरक्षित, तुम्ही नोकरीवर असाल तरी असुरक्षितता आहे, आणि कामाच्या ठिकाणी होणारा जो त्रास आहे तो भवरी देवींना झाला. त्या अंगणवाडीमध्ये काम करत होत्या आणि उच्चवर्गीय म्हणजे आपल्याकडे उच्चवर्गीय उच्चवर्णीय जे असतात तर तिथे पटेल समाज मोठ्या प्रमाणात होता, त्यांच्याकडे बालविवाह होता. आणि भवरी देवी अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या, त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं की बालविवाह झाला नाही पाहिजे, कुपोषित बालक असता कामा नये, माता किती आहेत गरोदर त्याची नोंद झाली पाहिजेत, बाळाला अंगावर पाजणाऱ्या किती माता आहेत त्याची नोंद झाली पाहिजेत, ह्या सगळ्या नोंदी ठेवण्याचं काम त्या करायच्या. सगळ्याच करतात आपल्याकडे राज्यातल्या देशातल्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या. म्हणून त्या तिथे गेल्या आणि त्या म्हणाल्या की बालविवाह हे करू नका. तात्पुरतं त्यांनी ऐकलंही, बालविवाह नाही केला, पण नंतर सूड मात्र असा उगवला की नवऱ्याच्या समोर सामूहिक बलात्कार केला तिच्या. पण ती बाई हारली नाही, नवराही तिच्या बरोबर कायदे बदलाच्या सगळ्या लढाईमध्ये शेवटपर्यंत बरोबर होता. गेल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं निधन झालं. पण असाही एक पुरुष होता की जो आपल्या बायकोसाठी शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत लढला आणि तिच्या लढण्यामुळे विशाखा जजमेंट आलं. विशाखा म्हणजे काय? त्यावेळेला भवरी देवींच्या मागे उभी असणारी विशाखा नावाची एक NGO होती, तिच्या नावाने ते स्टेटमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं. आणि ते स्टेटमेंट आपल्याकडे सगळीकडे कामाच्या ठिकाणी जर काही अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तिथे हे कामकाज अशा पद्धतीने होतं. आता त्याला इंटरनल कंप्लेंट कमिटी असं केलेलं आहे, तिथल्या तिथे कंप्लेन येते आणि तिथल्या तिथे निपटारा केला जातो. त्यानंतर आपल्याकडे राजस्थानमध्ये रूपकुंवर नावाची आमची एक बाई सती गेली, रूपकुंवर सती प्रकरण. सतीबंदीचा कायदा आधी होता पण नंतर कायद्यामध्ये कडक सुधारणा कशा करायच्या तोही आपल्याकडे एक सुधारणा झाली. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ह्या सगळ्या घटना चळवळींमुळे झालेल्या आहेत. नंतर आपल्याकडे जळगावचं वासनाकांड झालं, मोठं सेक्स स्कॅन्डल होतं ते. त्याच्यामध्ये आपल्याकडे 164 हे जळगाव सेक्स स्कॅन्डल नंतर आलेलं आहे. 164 म्हणजे काय आहे तर बाईचं स्टेटमेंट न्यायाधीशासमोर घेतलं जातं बलात्कार पीडितेचं, आणि ते स्टेटमेंट पुन्हा न्यायाधीशाच्या समोर दिलेलं असल्यामुळे ऑथेंटिक असतं आणि मग त्या बाईला न्याय मिळण्याच्या दृष्टीने ती प्रक्रिया सोपी जाते. आपल्याकडे हुंड्यासाठी छळ मारहाण जिवंत मारणं जाळणं अशा घटनाही खूप घडल्या. आपलं बीड आहे, बीडमधली मंजुश्री सारडा तिला पुण्यात मारलं, मीना तापडिया लातूरची आपल्या तिलाही हुंड्यासाठी मारलं. आणि म्हणून 498 अ आणि ब ह्याच्यामध्ये काय दुरुस्ती झाली पाहिजेत, काय बदल झाले पाहिजेत हे सगळं पुढे आलं. नंतर काही जणांनी आता 498 अ आणि ब कायद्यातनं काढलं पाहिजेत म्हणून मुवमेंट केली आणि ते जवळपास रद्दबादल झालेलं आहे. आपल्याकडे एक गोष्ट अशी असते की विशेषतः पुरुषांची मुलांची की मी म्हणेल तसं सगळं घरातल्या किंवा समाजातल्या बायकांनी मुलींनी वागलं पाहिजेत. आणि मग एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला ऑफर केली की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मला तू आवडतेस आणि तिला ते मान्य नसतं आणि तिने जर ते नाकारलं तर तिला विद्रूप केलं जातं, आजही केलं जातं आपल्याकडे. तिच्यावर ॲसिड फेकलं जातं, तिला जाळून मारलं जातं, रॉकेलची कॅन तिच्यावर मोकळी केली जाते आणि मारलं जातं. एक घटना तर आपल्या लोकमतच्या कार्यालयाच्या पाठीच घडलेली आहे, विना देशमुख नावाचं जळीत प्रकरण. नंतर आपल्याकडे रिंकू पाटील मुंबईत घडलं,
रुपाली मुंदडा सिद्रामपूरमध्ये घडलं आणि त्यानंतर ॲसिड अटॅक आणि एकतर्फी प्रेम प्रकरण ह्याच्यामधल्या कायद्यांमध्ये बदल झाले आपल्याकडे, पण ह्याच्यासाठी मोठी मुवमेंट करावी लागलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यासाठी सांगितल्या की एकीकडे चळवळ चालू असते, दुसरीकडे राजकारणी त्याच्यावर चर्चा करत असतात, मतं मांडत असतात, कायदेतज्ज्ञ त्याच्यावर अभ्यास करत असतात आणि मग नंतर कुठेतरी कायदे चांगल्या पद्धतीने बनत असतात, वेगवेगळ्या समित्या नेमल्या जातात. पण काहीच केलं नाही तर काहीच होणार नाही ह्या मताशी मात्र मी ठाम आहे. बरोबर. जसं आता आपण बघतो की देश पूर्ण पेटून उठला, दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं, त्यानंतर हथरस प्रकरण झालं, पण आपल्या मराठवाड्यात देखील अशा कितीशा घटना घडतात आणि त्या कुठेतरी पेपराच्या एका रकान्यामध्ये तशाच राहून जातात, न्याय मिळत नाही, विलंब होतात, या सगळ्या परिस्थिती समोर येतात. तर आपला मुद्दा होता की स्त्री सक्षमीकरण कसं करता येईल. तर बऱ्याचदा असं वाटतं किंवा असं म्हटलं जातं की स्त्रीला तिच्या पायावर उभं केलं किंवा तिला नीट एज्युकेशन दिलं, तिला जॉब वगैरे व्यवस्थित असला, जर ती फायनान्शियली स्टेबल असेल तर तिचं सक्षमीकरण त्या ठिकाणी झालं असं मानलं जातं. तर तुमच्या नजरेतून तिच्या सक्षमीकरणाची काय डेफिनेशन आहे? एकतर काय आहे की बाई नोकरी करते हां, पण तिच्या पगारावर तिचा अधिकार नाही आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी विद्यापीठामध्ये जर्नालिझमला शिकवत असताना माझ्या अनेक मैत्रिणी विद्यापीठात वेगवेगळ्या डिपार्टमेंटला प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. पण बँकेत पगार जमा झाला की नवरा यायचा, आमची मैत्रीण पैसे काढायची आणि नवऱ्याच्या हातात द्यायची, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यात एकही गोष्ट खोटी नाही आहे, मी नाव सांगणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आज 1.5 लाख कमवणाऱ्या बाईची. तर मग हातावर पोट असणाऱ्यांची काय स्थिती असणार आहे? आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय सांगेन बायकांना, नाही म्हणायला शिका. मला नाही आवडत हे करायला, नाही म्हणा. मी नाही देणार पैसे माझ्या कमाईचे, मी कष्ट करते, मी नाही देणार पैसे. ह्याचा अर्थ ते पैसे ती स्वतःसाठी खर्च करेल का हो? अजिबात नाही. ती घरासाठीच लावेल, तिच्यावर थोडाफार खर्च करेल की जो ती आजवर करत नव्हती. तिला एखादं पुस्तक वाचायचं असेल ती पुस्तक आणेल, तिला लायब्ररी लावायची असेल लायब्ररी लावेल, गाण्याचा क्लास लावायचा क्लास लावेल, किंवा आणखी तिला जिममध्ये जायचं असेल ती जाईल. पण तिला तिचं काय म्हणणं आहे ते करायला काहीतरी तिच्या पैशाची मदत झाली पाहिजेत. आणि म्हणून नाही म्हणायला शिकलं पाहिजेत. मी मुलींनाही हेच सांगेल ह्या निमित्ताने, नाही म्हणायला शिका. नाही आवडत एखादा मित्र, सांगा त्याला मला नाही आवडत तू. घरामध्ये नवऱ्याने घेतलेला एखादा निर्णय नाही आवडला, म्हणा मला नाही आवडलेला तुमचा निर्णय. ह्याचा अर्थ घरामध्ये भांडणं करा असा नाही आहे. पण निर्णय काही झाले तरी आम्ही मुकसंमती देणं म्हणजे आपण माणूस नाही आहोत हे वारंवार सिद्ध करण्याची गोष्ट असते. आणि म्हणून आपण जर जिवंत माणूस असू तर आपलं मत आपण नोंदवायला शिकलं पाहिजेत. माझ्या बाबतीमध्ये तुम्ही विचाराल तर मी पहिल्यापासून बंडखोर आहे. मी महाविद्यालयात शिकत होते, माझ्या इच्छेविरुद्ध एखाद्याने कृती करण्याचा प्रयत्न केला, त्याला खाली पाडून मरेपर्यंत मारलेलं आहे. विद्यापीठातही अनेक जणांना मारलेलं आहे. जिथे जिथे एखादी गोष्ट सांगून कुणी ऐकत नसेल तर कानाखाली आवाज काढायला शिकलं पाहिजेत. आणि तो आवाज जोपर्यंत तुम्ही काढत नाहीत तोपर्यंत तुमच्यामधली जी ताकद आहे ती समाजाला कधीच दिसत नाही. आज माझं वय 62 वर्ष आहे, माझी कान ऐकून छेड काढली हो कधी आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये? कारण मी पहिल्यापासूनच ठरवलं की माझी प्रतिमा ही असणार आहे 1, 2, 3 मंगलच्या यादीत, हे बसत नाही. मला अशा पद्धतीने वागलेलं चालणार नाही. ही गोष्ट मला आवडत नाही, ही गोष्ट मी करणार आहे. माझे मुद्दे क्लिअर आहेत आणि त्याच्या आड जर कोण येत असेल तर मग ते मी खपवून घेतलं जाणार नाही. मी नाही म्हणेन, मतभेद होतील, पण ह्याचा अर्थ काही संसार तुटत नाहीत. मतभेद हे जिवंतपणाचं लक्षण असतं. आणि म्हणून माझा लाईफ पार्टनर जो आहे शांताराम पंदेरे, आमच्या दोघांची विचारसरणी एक आहे, त्यामुळे भांडणाचा विषयच नाही आहे. मला जेव्हा वाचायचं असतं तेव्हा मी वाचत बसते. तो कधी मला असं म्हणणार नाही की वाचता वाचता पुस्तक सोड आणि काहीतरी हे करायचं आहे ते करायचं आहे वगैरे. तो स्वतः उठेल, चहा करेल आणि मला पण चहाचा कप आणून देईल. मला असं वाटतं एवढं हेल्दी वातावरण प्रत्येक कुटुंबामध्ये असलं पाहिजेत, तर तुम्ही छान पद्धतीने विचार करू शकता, जगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आवडत नाही त्याला नाही म्हणायची एक हिंमत आपल्याला मिळते. आणि म्हणून माझ्या लाईफ पार्टनरसारखे लाईफ पार्टनर आपल्याकडे आहेत, खूप आहेत,
पण त्यांनी आता जे आमचे भाऊ ऐकत नाही आहेत, स्वतःचीच चालवत आहेत, तर त्यांना समजून सांगण्यासाठी एक वेगळी चळवळ करण्याची गरज आहे की आपण सांगूया, चला एकजुटीने जाऊया, आपला एक मित्र आहे ना तो असा वागतो, त्याला आपण जर सांगूया, तर असं थोडंसं करण्याची एक गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विशेषतः आम्ही दरवर्षी, खरं तर ह्या कोरोनामुळे आम्ही शाळा महाविद्यालयामध्ये जाऊ शकलो नाही, औरंगाबादमध्ये आम्ही सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने काम करतो, आमचा एक 35-40 जणींचा खूप छान ग्रुप आहे आणि प्रत्येक क्षेत्रातली आमची मैत्रीण आहे. आम्हाला कुठलीच अडचण येत नाही, कायद्याची अडचण येत नाही आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, सगळ्या प्रकारच्या आमच्या मैत्रिणी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. सजग महिला संघर्ष समिती म्हणून आम्ही काम करतो. नवरात्रामध्ये आम्ही असा विचार नाही करत की 9 दिवस तिला दुर्गा म्हणायचं, आणि त्याही 9 दिवसात आम्ही खरंच दुर्गा मानतो की नाही मला माहीत नाही, पण उत्सव मात्र आम्ही साजरा करतो. तर मग अशा उत्सवाला काही फार अर्थ मी स्वतः मानत नाही. आणि म्हणून आम्ही काय करतो, आम्ही शाळा महाविद्यालयामध्ये जातो आणि तिथे आपल्याला स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, नकार देणं म्हणजे काय, दुसरी गोष्ट अशी की हिंसेला नाकारणं म्हणजे काय असतं, भूमिका घेणं म्हणजे काय असतं. आईवडिलांशी भांडण म्हणून आपण विरोधी भूमिका घेत नाही आहे, मी जिवंत आहे, मला काही मत आहे ते मी मांडते आहे, फक्त त्याला तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका, हे सांगण्याची एक ताकद मुलामुलींमध्ये आली पाहिजेत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही अगदी 1 ते 4 असा गट केला, 7 ते 10 गट केला, 11-12 गट केला, महाविद्यालयाचा एक गट केला. आम्हाला सगळे हसले की 1 ते 4 मुलामुलींशी काय तुम्ही बोलणार, पण गुड टच आणि बॅड टच आपण सांगू शकतो त्यांना. लाडाने जवळ घेणं आणि नको त्या ठिकाणी मुलांना मुलींना हात लावणं हे त्यांना समजलं पाहिजेत, तरच ते अशा पद्धतीच्या कृत्याला नकार देऊ शकतात. ही आम्ही उपक्रम राबवले 1 ते 4 मुलांना जवळ घेऊन. ह्याला काय म्हणणार, हे मी असं केल्यामुळे तुला राग आला का? हो, मला राग आला. मग मुलं मुली आम्हाला सांगायला लागले की हो, आमचे ते मामा येतात ना ते असंच करतात नेहमी, हो ते काका येतात ते असंच करतात, आम्हाला खूप जवळ घेतात, आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जातात, चॉकलेट घेऊन देतात. पण मग हे बोलणार ते कधी, जर तुम्ही त्यांना जागरूक केलं तर. खरं तर ही जबाबदारी आईवडिलांची आहे, पण आम्हाला असं वाटतं आईवडील खूप बिझी आहेत असं गृहित आम्ही धरलं, आणि ती जबाबदारी सजग महिला संघर्ष समितीने घेतली आणि आम्ही नवरात्रामध्ये ते करतो. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही फार कमी हे करू शकलो, कारण घरी बसून मार्गदर्शन करणं तेवढ्या मुलामुलींपर्यंत आम्ही नाही पोहोचू शकलो, पण जेवढ्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं ते मात्र वेबिनारच्या निमित्ताने आम्ही पोहोचलो आणि पोहोचवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. नक्कीच मॅम. पुढचा प्रश्न असा राहील की ग्रामीण भागातील महिलांची स्थिती आणि शहरी भागातील महिलांची स्थिती यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? आपल्याकडे असा एक गैरसमज आहे की शहरातल्या बायका खूप सुरक्षित आहेत, त्या शिकलेल्या असल्यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात वगैरे वगैरे. पण मी ग्रामीण भागामध्येही काम करते. आमची भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था आहे, त्याला शॉर्टमध्ये आम्ही लोकपर्याय म्हणतो. माझं सगळं काम हे दलित, आदिवासी, भटके विमुक्त, पारदी, ठाकर, भिल्ल अशा सगळ्या समूहामध्ये आहे. आणि ह्या समूहातल्या बायका बघितल्यानंतर मला शहरातल्या बायका काहीच नाहीत असं वाटायला लागतं, कारण निर्णय क्षमता आहे त्यांच्याकडे, बरोबरीने काम करतात, मरणाचं काम करतात, कुठेही कमी नाही आहेत, आणि वेळ पडली तर एक लगावून पण देतात. आपण लगावलीच पाहिजे असं नाही, पण ती जी एक तिच्यात धमक आहे ती धमक आमच्या शहरातल्या महिलांमध्ये नाही आहे. ही धमक वेगळ्या अर्थाने शहरातल्या महिला आणू शकतात, म्हणून मी मगाशी म्हटलं तसं फक्त नाही म्हणायला शिका, बाकी काही करायची गरज नाही आहे. एखादी गोष्ट नाही म्हणायला शिकलात की कधीही तुम्ही जर नाही म्हणलं नसेल तर ज्यांना तुम्ही नाही म्हणताय त्यांना खूप त्रास होणार आहे त्याचा, आणि तो त्रास कुठल्याही प्रकाराने बाहेर येऊ शकतो, त्याला फेस करण्याची तयारी मात्र तुमची असली पाहिजे, पण नाही म्हणायला शिकलंच पाहिजे. मॅम, तुम्ही स्वतः एक पत्रकार आहात आणि मराठवाड्यातील पहिल्या महिला पत्रकार आहात, तर तुमचा तो प्रवास सोपा होता पत्रकार बनण्याचा आणि त्यानंतरचा कसा होता पत्रकार? मला असं वाटतं माझा प्रवास खूप सोपा होता, त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. एकतर मी चळवळीतली, दुसरी गोष्ट अशी की माझ्यामध्ये हिंमत आहे, धाडस आहे,
तिसरी गोष्ट अशी की माझ्या मला जे मिळालं सगळं वातावरण ते वातावरण खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. समाजवादी विचार आणि फुले शाह आंबेडकरांचा विचार, त्याच्यातनं जी जडणघडण झाली माझी आणि मी जर्नॅलिझम करत असताना दैनिकात काम करत होते. आता ते दैनिकाचं नाव जर आपण घेतलं तर दैनिक मराठवाडा आणि तो अनंत भालेरावांचा दैनिक मराठवाडा. पूर्वीचे वर्तमानपत्र संपादकांच्या नावाने ओळखले जायचे. म्हणजे गडकरी लोकसत्तेमध्ये होते, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचा लोकसत्ता होता, पण लोकसत्ता कुणाचा म्हटलं की माधव गडकरींचा. तळवळकर टाइम्स ग्रुपमध्ये होते, गोविंद तळवळकर, पण महाराष्ट्र टाइम्स कोणाचं म्हटलं की तळवळकरांचा. तसं दैनिक मराठवाडा कोणाचा तर अनंत भालेरावांचा. आणि अनंत भालेराव उर्फ अण्णा, आम्ही सगळे त्यांना अण्णा म्हणायचो, त्यांच्या पठडीत आम्ही तयार झालेले पत्रकार आहोत. त्यामुळे मी ज्या दैनिकात म्हणजे दैनिक मराठवाड्यात काम करत होते तिथे मी एकटीच बाई होते. जर्नॅलिझमलाही त्यावेळेला दोघी तिघी जणी होत्या मुली, पण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MJ मात्र मी एकटी होते. पण दैनिक मराठवाड्यामधलं आमचं वातावरण खूप चांगलं होतं. सगळे संपादकीय विभागातही माझे पुरुष सहकारी होते. कधीही ती भावना मला जाणवली नाही की मी बाई आहे म्हणून. मला असं वाटतं ह्याच्यातच सगळं आलं की तुम्ही किती परिपक्व सगळे होतात तिथे. म्हणजे मी मुद्दाम काही नावांचा उल्लेख करेन. आमचे छोटे वैद्य होते अरविंद वैद्य, लहाने वैद्य दुसरे अरविंद वैद्य, छोटे वैद्य म्हणायचो आम्ही, हे मोठे वैद्य. दिनकर गोपाळ साक्रीकर होते, सुभाषचंद्र वाघोलीकर होते. नंतर आमच्याबरोबर जयदेव डोळे, निशिकांत भालेराव, राधाकृष्ण मुळी, आता सध्या माहिती खात्यामध्ये काम करतायत ते, संजीव कुलकर्णी आमचे नांदेडला आहेत, प्रमोद माने इथे महाराष्ट्र टाइम्सला आहेत. नंतर मी त्यांच्याबरोबर काम केले, सुंदर लटपटे आमचे सहकारी होते, ते गेल्या वर्षी गेले. तर अशा सगळ्या मित्रपरिवाराबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे एक छान वातावरणामध्ये माझी स्वतःची जडणघडण झाली. त्यामुळे एक हिंमत आपोआपच आली त्याच्यामध्ये. आणि मला आता बायका असं म्हणतात ना, बाई म्हणून आम्हाला इथे त्रास होतो, बाई म्हणून आम्हाला तिथे त्रास. मला बाई म्हणून कधीच त्रास झालेला नाही आहे. माझं सगळ्यात म्हणणं असं असतं की तुम्ही उतरा कसोटीला, आपण तसुभरही कमी नका राहू. खड्डा खोदायचा आहे ना, एक पुरुष मित्र खड्डा खोदत असेल तुम्ही पण खड्डा खोदा, तो जेवढा खोदेल तेवढा तुम्ही पण खोदा. झाड लावायचं आहे ना तुम्हाला 2 फुटाचा खड्डा खोदून, मग त्यांनी खोदलाय तुम्हाला पण खोदता आलाच पाहिजेत. कष्ट करण्याची तयारी ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, नैतिकता कायम ठेवा आणि सच्चेपणाने जे काही काम दिलं असेल ते करा. कशाचीही तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. आणि हा मंत्र आम्हाला दैनिक मराठवाड्याने दिला आणि म्हणून मला मराठवाड्यातली पहिली महिला पत्रकार म्हणवण्याचा जो काही एक मान मिळाला, पण त्याच्या आधी मला मराठवाड्यातल्या काही महिला पत्रकारांची नावं आवर्जून घ्यायची आहेत. बघा, मी जी नावं सांगेल की आपल्याला माहिती आहे की काही नावं ही आपल्याला माहिती आहेत, पण यमुनाबाई शेवडे, लीलाताई परुळेकर आहेतच आपल्याकडे, ह्या महाराष्ट्रातल्या आहेत दोघीजणी. हेमा रसाळ आमच्या परभणीच्या आहेत. सूर्यकांताबाई पाटलांना आम्ही फक्त राजकारणी म्हणून ओळखतो, पण त्या मूळच्या पत्रकार आहेत. विद्या बाळ पुण्याच्या आहेत, आत्ता नुकत्याच गेल्या त्या, पण आपल्या धडाडीच्या पत्रकार आहेत. मंगला विंचुरणे, म्हणजे मंगला बर्दापूरकर, नंतरच्या झालेल्या, त्याही गेल्या आत्ता नुकत्याच. तर अशा आपल्याकडे धाडसाने काम करणाऱ्या बाया पण खूप आहेत. आणि एक पुस्तक आमच्या मित्राने लिहिलं आहे, प्रवीण बर्दापूरकरने, माध्यमातली ती. तर ह्याच्यामध्ये तर माझ्याकडे खजिनाच आहे सगळा, जुन्या सगळ्या. आणि म्हणून आमची पहिली महिला पत्रकार कोण तर तानुबाई बिर्जे. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीतलं दीनबंधू वर्तमानपत्र त्याच्या संपादक राहिलेल्या ह्या तानुबाई बिर्जे, त्या आमच्या देशातल्या पहिल्या महिला पत्रकार. आणि नंतर आम्ही कुठे मराठवाडा, कुठे औरंगाबाद जिल्हा, कुठे प्रेरणा तिथे, फुल्यांच्या तिथून प्रेरणा आहे, नंतर बाबासाहेबांची प्रेरणा आहे, आणि ह्या सगळ्यांच्या प्रेरणा आहेतच. आणि म्हणून आपण कुठेतरी पाऊल टाकलं पाहिजेत, कारण आपल्या आधी होऊन गेलेल्यांनी तर फार सहन केलं, त्या मनाने तुम्हाला कमी सहन करावं लागलं. आणि म्हणून ह्या सगळ्या संपादकीय विभागाचा तुम्हाला सपोर्ट असणं खूप आवश्यक असतो. आणि तुम्ही तेवढं उतरलं पण पाहिजे त्या परीक्षेला. आणि आजही आमचे सगळे मित्र कुठेही असू देत महाराष्ट्रामध्ये, तरीसुद्धा खूप छान एक वातावरण आहे. आणि मला
चेष्टेने म्हणा, विनोदाने म्हणा, सगळेजण मंगलदादा म्हणतात पत्रकारी तिथले लोक. आणि म्हणजे मला काय त्याच्यात गैर नाही वाटत आहे. म्हणजे दादा काय फक्त पुरुषच असला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे मला काही दादी म्हणावं कोणी असंही नाही आहे. पण एक बाबा ती एक आपण मानाने दिलेली पदवी आहे, अमका दादा, तमका दादा, अमक्या ताई, तमक्या ताई, तर त्या अर्थाने ते आहे. आणि म्हणून मला आज मी जी काही आहे, जडणघडण जी काही आहे, ती पुन्हा दैनिक मराठवाड्यामध्येच माझी सगळी झालेली आहे. तुम्ही असं निडर व्यक्तिमत्व आहात, बऱ्याच तुम्ही कार्य करत आहात, मग तुम्हाला महिला या विषयाकडे कसं जावंसं वाटलं? एकतर काय की मी 70s इथे आले आणि मला सगळ्यात पहिलं भाषण मी महाविद्यालयात जात असताना औरंगपुऱ्याचा जो बसस्टॉप आहे तिथे मी एक भाषण ऐकत होते. मी घरातनं बाहेर, मी तेव्हा राहायचे इकडे नूतन कॉलनीमध्ये रंभापुरा म्हणून एक वसाहत होती तिथे, आणि त्यावेळेला काही रिक्षा वगैरे नसायच्या, एकच बस असायची जायला यायला. तर त्या बसला द्यायला आमच्याकडे तेव्हा 4 तिकीट होतं, ते पण नव्हतं, त्यामुळे पायी जायचं. तर औरंगपुरा बसस्टॉपच्या इथे एक भाषण चालू होतं आणि एक हिंदीतनं बाई भाषण करत होत्या. म्हणून मी थांबले आणि भाषण ऐकलं तर कॉम्रेड करुणा चौधरी भाषण करत होत्या महागाईच्या प्रश्नावर. मराठवाड्यातल्या पहिल्या महिला आमदार आहेत त्या, गंगापूर मतदारसंघातनं निवडून आलेल्या. आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण करू शकतो असं. ती प्रेरणा जी असते ना, ती कुठून तरी अशी मिळायला हवी असते. ते पहिलं भाषण मी ऐकलं त्यांचं आणि मला असं वाटलं की आपणही करू शकतो. मृणाल गोरे राज्य पातळीवरच्या, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड तारा रेड्डी, कितीतरी नावं तुम्हाला घेता येतील. मराठवाड्यात काही कमी नावं नाही आहेत आपल्याकडे. आपल्याकडे स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यात महिला मोठ्या प्रमाणात होत्या. महात्मा गांधीजींनी सांगितलं ह्या सगळ्या लढ्यांमध्ये या, तर बायका पण तुफान वेगाने त्याच्यामध्ये उतरल्या, मोठ्या संख्येने आल्या. मराठवाड्यात सुद्धा आपल्याकडे आशाताई वाघमारे, ती तर तोफ होती मोठी, म्हणजे सगळे घाबरायचे. दगडाबाई शेळके घोड्यावर बसून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या महिलांनी. आता सुद्धा घोडसवारी करायची म्हणले तर आपल्या पोटात गोळा येतो. आणि म्हणून आशाताई वाघमारे आहेत, दगडाबाई शेळके, चंदाताई जरीवाला, गीताबाई चारठानकर, प्रतिभाताई वैशंपायन, ताराबाई परांजपे, नंतर पानकुवर फिरोदिया, राजकुवर काबरा, सुशीलाबाई दिवान आणि ताराबाई लड्डा आज हयात आहेत. आता फार कमी राहिल्या आहेत आमच्या अशा मैत्रिणी. पण माझी ह्या सगळ्यांशी मैत्री होत्या, छान मैत्री. एक नाव मला इथे घेतलंच पाहिजेत, डॉक्टर ज्योत्स्ना घारपुरेंचं. पुण्याच्या राहणाऱ्या पण मराठवाडामय झाल्या आणि त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं त्यांनी. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था आहे तिथे त्या काम करायच्या आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी पुस्तक लिहिलं आणि अतिशय अप्रतिम सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या मी नावं घेतलेल्या आत्ता ज्या महिला आहेत ह्या दोन लढ्याच्या साक्षीदार आहेत. एक स्वातंत्र्याचा लढा, दुसरा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा, निजामाच्या तावडीतनं मराठवाड्याला मुक्त करण्याचा लढा. आणि तिसरी लढाई ह्याच्यातल्या ज्या ज्या होत्या त्यांनी लढली, मराठवाडा विकास आंदोलनाची लढाई, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली झालेलं मराठवाडा विकास आंदोलन, ह्याच्यामध्ये पण ह्यातल्या बहुसंख्येजणी होत्या. त्या लढ्यातली मी पण एक कार्यकर्ती होते. मराठवाडा विकास आंदोलन, मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न होते ते सगळे प्रश्न घेऊन, मग आपल्याकडे पूर्वी मीटर गेज होतं, मुंबईला जायचं असेल तर आपल्याला मनमाडला जावं लागायचं, औरंगाबाद ते मनमाडपर्यंत एक गाडी आणि तिथून मुंबईला जायला दुसरी गाडी. तर मग मीटर गेज जाऊन आपल्याकडे रुंदीकरण झालं पाहिजे आणि डायरेक्ट औरंगाबाद ते मुंबई आणि नांदेडपर्यंत ही गाडी गेली पाहिजे. हे सगळं आंदोलनाचं श्रेय आहे. रेल्वे मंत्र्यांना रात्रीतनं स्वप्न नाही पडलं की आता मराठवाड्यातल्या लोकांचे फार हाल होत आहेत आणि आपण रेल्वे दिली पाहिजेत. ह्याच्यासाठी आंदोलनं करावी लागलेली आहेत खूप मोठी. अगदी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मराठवाड्याच्या प्रश्नावर काम करण्यासाठी एखादं मंडळ असलं पाहिजे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांची मागणी होती ती, त्यानुसार झालंही ते. आता मराठवाडा विकास मंडळ असं त्याचं नाव आहे. वैधानिक हा शब्द त्याच्यातनं गेलेला आहे. का गेला, कोणी काढला, मला त्याच्याशी काही फार माहीत नाही. पण सांगते तुम्हाला मी की ह्या दोन लढ्यांमध्ये सुद्धा महिलांचं योगदान आणि विकास आंदोलनामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात होतं. पत्रकारितेमधलं योगदान जर तुम्ही विचाराल, म्हणजे त्यावेळेसच्या महिला पत्रकार, म्हणजे मला सारखं आत्ता असं वाटतं की खूप अभ्यास केला पाहिजे.
तुम्ही करता अभ्यास, माझा त्याला हे नाही आहे, पण खूप अभ्यास केला पाहिजेत, खूप वाचलं पाहिजेत, प्रचंड वाचन केलं पाहिजेत, आणि बाहेर आलेलं पुस्तक पहिल्यांदा मी वाचलं पाहिजेत. मी अपडेट कशी राहील, सगळ्या क्षेत्रातली मला माहिती कशी राहील. मला उद्या असं बीट दिलं की पॉलिटिकल बीट मला दिलं, आता बीट देतात की नाही मला माहीत नाही, देतात देतात, तर ते बीट दिलं तर मला पॉलिटिकली सगळी मी अपडेट असली पाहिजे, तरच मी प्रश्न विचारू शकते तिकडे. नाहीतर मग बाकीचे प्रश्न विचारतात आणि मी फक्त लिहिण्याचं काम करत असेल तर मला तशी महिला पत्रकार नको आहे. मला अपडेट अभ्यासू असणारी महिला पत्रकार पाहिजेत. म्हणून काही महिला पत्रकारांची नावं मी मुद्दामच तुम्हाला सांगते की प्रवीण बर्दापूरकरनी माध्यमातली ती हे पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या महिला घेतलेल्या आहेत, बघा पहिलं मी तानुबाई बिर्जेंचं सांगितलं, नीला उपाध्ये, वैजयंती कुलकर्णी, रेखा देशपांडे, मंगला विंचुरणे आणि बर्दापूरकर आणि मी, आम्ही सगळ्या समका त्या काळातल्या. आता ह्या बाकीच्या ज्या आहेत सगळ्या हे आमच्यानंतर आलेल्या आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यातल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही, दीप्ती राऊत आहे, प्राजक्ता आहे, ज्ञानदा कदम आहे, प्रणाली कापसे आहे, हलिमा कुरेसी आहे, मेघना ढोके आहे, रेणुका जोशी आहेत. ह्या पण सगळ्याजणी बऱ्यापैकी विषय निवडतात, बऱ्यापैकी स्वतःचं एक अभ्यास करतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. आता फॉलोअप ही गोष्टच राहिली नाही आहे, ना प्रिंट मीडियामध्ये राहिली ना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राहिली. एक विषय 24 तास दाखवला की दुसऱ्या दिवशी दुसरा विषय, पहिल्या दिवशी काय दाखवलं त्याचा फॉलोअप घेतला पाहिजेत. दैनिकाने पण फॉलोअप घेतला पाहिजेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण फॉलोअप घेतला पाहिजेत. फॉलोअप घेतला तरच तुम्हाला शेवटापर्यंत जाता येतं की नेमकं काय घडतंय मध्ये मध्ये सगळं. आणि म्हणून अशी एक पत्रकारिता असायला पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये मुलींनी विशेषतः, मला ह्या सगळ्या मैत्रिणींबद्दल खूप आदर आहे नितांत, कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये तिथे अपडेट असणं आणि सगळ्या गोष्टी तिथे धाडसाने मांडणं ह्याला पण एक हिंमत लागते. म्हणजे आता तू जी हिंमत दाखवतेस ना, अशा हिमती माझ सगळ्या पाहिजेत मला मैत्रिणी. म्हणजे मग असं आहे की तुमची सगळ्यांची हिंमत 99% आणि माझा 1%, आपण 100% होऊन जाऊ ना. तर अशा अर्थाने सगळ्यांनी खूप सबल सक्षम झालं पाहिजेत आणि प्रत्येक क्षेत्रामधली बाई त्या अर्थाने सबल आणि सक्षम असली पाहिजेत. सक्षम म्हणजे काय, सबल म्हणजे काय, तब्येतीने नव्हे, निर्णय क्षमता. मला पण मेंदू आहे, म्हणजे बाईला मेंदू आहे, पुरुषाला मेंदू आहे. विज्ञान काय सांगतं, दोघांचा मेंदू सारखा आहे. दोघांचा मेंदू जर काढला आणि वळ्या जर बघितल्या तर दोघांच्या मेंदूला सारख्याच वळ्या आहेत. पण आपल्या मेंदूचा वापर चांगल्या कामासाठी करणं, आता सगळे भाऊ चांगल्याच कामासाठी करतात असं काही मी धाडसाचं विधान करणार नाही, पण तरीसुद्धा आम्ही आमचा मेंदू चांगल्या कामासाठी, समाज उपयोगी कामासाठी, ज्यांना काहीच मिळालेलं नाही आहे त्या घटकाला ते मिळून देण्यासाठी जर वापरला तर मला असं वाटतं की खूप चांगलं होऊ शकतं काहीतरी. आणि म्हणून वैजापूर तालुक्यामध्ये जे ह्या सगळ्या समूहासाठी दलित, आदिवासी, ठाकूर, पारधी, भिल्ल, की ज्यांना काहीच मिळालेलं नाही आहे, शिक्षणाच्या प्रवाहातच ते नाही आहेत आजपर्यंत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं, आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत, वाट बघतायत, तिथंपर्यंत पोहोचा हा मेसेज देणं, मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं काम माध्यमांनी केलं पाहिजेत. बरोबर. आणि माध्यमांनी समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर परखडपणे बोलायला शिकलं पाहिजेत. जाहिरात मिळते म्हणून थांबू नका, कोणाचं प्रेशर आहे म्हणून थांबू नका, बातमीच दाखवायची नाही असं करू नका. म्हणजे माझी हात जोडून विनंती, मी आज पत्रकारितेत कुठेही नसले तरी एखादा विषय जर कोणी दिला तर मी लिहून देते. एखाद्या विषयावर बोलायला बोलवलं तर मी अभ्यास करून जाते. आजही माझ्या नोट्स काढल्याशिवाय मी कुठेही जात नाही, ते दिसलंच ना. हां, आणि म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजेत, लेटेस्ट पुस्तकं वाचली पाहिजेत आणि अपडेट स्वतःला सतत करत राहिलं पाहिजेत. आणि आपल्या समविचारी मित्रमैत्रिणींशी आपण सतत संवाद साधला पाहिजेत. आणि आपला एक असा छान ग्रुप पण असला पाहिजेत की जो महिन्यातनं एकदा भेटेल आणि वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करेल, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करेल, काय घडलं देशामध्ये त्याच्यावर चर्चा करेल. मतभिन्नता असू दे, पण चर्चा झाली पाहिजे, मतं बाहेर आली पाहिजेत, तरच एक छान वातावरण समाजातलं तयार होऊ शकतं आणि समाज चांगला बनू शकतो, मजबूत बनू शकतो. आणि मग सावित्रीबाई म्हणाल्या होत्या, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते, पहा
बघूया आपण. आपल्या सगळ्या महिलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. 10वी 12वीचा निकाल वाचला की आपल्याला दिसतात मेरिटमध्ये, बरोबर आहे. पण दुसरी एक गोष्ट त्यावेळेला आपण लक्षात ठेवली पाहिजे की गळतीचं प्रमाण जे आहे मुलींचं शाळांमधलं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आपल्याला. औरंगाबाद जिल्हा बालविवाहात नंबर 1 आहे. कसे थांबवता येतील आपल्याला बालविवाह? ह्याचा अर्थ शिक्षण कमी आहे, गळतीचं प्रमाण आहे. ज्या गावात 4थीपर्यंत शाळा आहे तिथपर्यंत मुली शिकतात, कारण बाहेर पाठवणं म्हणजे असुरक्षितता आहे. 7वीपर्यंत शाळा आहे तिथे 7वीपर्यंत शिकते, 10वीपर्यंत आहे तिथे 10वीपर्यंत शिकते. पुढच्या शिक्षणासाठी जायचं कुठे? त्यांनी शिकत नाहीत. पोरगी मोठी होते म्हणून मग तिचं लग्न करून देणं हा एक मार्ग राहतो, आणि तिचं लग्न करून दिलं जातं, तो बालविवाह असतो. बालविवाह केला की बालमाता तयार होतात, बरोबर, कुपोषित बालकं तयार होतात. मग हे सगळं नाकारायचं असेल तुम्हाला तर एकच कायदा सरकारने सक्षमपणे राबवला पाहिजे की जन्माला आलेली प्रत्येक मुलगी 12वीपर्यंत सक्तीने शिकवली पाहिजेत. आपोआप ती 18 वर्षाची होते. आता कायद्याचं वयाच्या संदर्भातला जो काही निर्णय होईल केंद्र सरकारचा तो होईल, वय काय असावं काय नाही ते. पण तो निर्णय जरी झाला तरी किमान 12वीपर्यंत जन्माला आलेली प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे. तर तुम्हाला एका दगडात 3 पक्षी मारता कसे येतात? बालविवाह थांबतात, कुपोषित माता थांबतात, बालमाता थांबतात, आणि कुपोषित बालकं जन्माला येण्याचं थांबतं. आणि म्हणून हे जर केलं तर आपलं शिक्षणाचं प्रमाणही वाढेल आणि मग सगळंच मेरिट आपल्याकडे येईल ना. आज आम्ही ज्या नाही आहोत ठिकठिकाणी, तर आम्ही प्रत्येक क्षेत्रात जर असं बरोबर घेतल्या मोक्याच्या जागा, तर आम्हीच असू ना सगळीकडे. तर अशी एक दिवस मला बघायचा येतो की सगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदावर फक्त महिला आहेत. आणि हे पा काय होणार आहे हो. आता देशाचं सगळं वाटोळं करून झालेलं आहे, काय राहिलं आहे वाटोळं व्हायचं देशाचं? किमान आम्ही बसलो तर एकदा संधी तर देऊन बघा, नक्कीच चांगलं होईल. एवढंच मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे. कोमल, तुम्हाला बोलवलंस, MCNमध्ये मला बोलवलं, MCN ग्रुप, सगळी मॅनेजमेंट आणि विशेषतः तुझं, आणि एवढं सगळं तू शूट करत उभा राहिला आहेस. त्याचं काय नाव आहे? सचिन सर. सचिन, तर तुझंही आहे. आणि सगळ्यांची मी खूप आभारी आहे. मला माहीत नाही तुम्ही दिलेल्या विषयाला मी किती न्याय दिलाय किती नाही. तुम्ही न्याय देण्याचा प्रश्नच नव्हता, तुमचा अनुभव या क्षेत्रामध्ये दांडगा होता आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त न्याय या विषयाला दिला असं म्हणायला हरकत नाही. आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाकं मानली जातात, त्याच्यामुळे दोघांना कुठेतरी समानता दिली पाहिजे. असंही नको की स्त्री वर चढ, अगदी दोघही पाहिजे. तर त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष समानता ही गोष्ट समाजामध्ये रुजली पाहिजे. मात्र पुरुष प्रधान संस्कृती आणि काही समाजाचा काही म्हणजे सामाजिकच एक दृष्टिकोन बनून गेलाय, त्याचे बळी कुठेतरी महिला आज पडती. फक्त मी उल्लेख करते म्हणजे खरं तर सावित्रीबाई आहे, ताईल्याबाई होळकर आहे, माता जिजाऊ आहे, आणि अशा असंख्य आमचे आदरस्थान आहेत. त्याच्यामध्ये एक आदरस्थान मला ताराबाई शिंदेंचं नाव इथे घ्यायचंय. त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता त्यावेळेला, तो प्रश्नाचं उत्तर मला आजही नाही मिळालेलं. म्हणून तो प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मला बघणाऱ्या माझी मुलाखत बघणाऱ्यांसाठी मी सांगते. ताराबाई शिंदेने असा एक प्रश्न विचारला होता की लग्नानंतर आम्ही सगळ्या बायका, नवऱ्याला पती हा परमेश्वर मानतो, तो जर जेवला नाही तर आम्ही जेवत नाही, सणावाराला तर कधीच शक्यच नाही आहे. बरोबर. त्याच्या नावाचं कुंकू लावलं पाहिजे, कुंकू नसेल तरी आम्ही जेवत नाही, हातात बांगड्या असल्या पाहिजे, गळ्यात मंगळसूत्र असलं पाहिजेत. आणि मग जर आम्ही पतीला परमेश्वर मानतो आहोत, तो आमचा परमेश्वर आहे, तर ताराबाई असं म्हणतायत की अरे परमेश्वरा, वर्षातल्या 365 दिवसापैकी एक तरी दिवस परमेश्वरासारखा वागून दाखव ना. तर मला असं वाटतं की तो दिवस खरंच उजाडावा लवकर. आणि ताराबाई शिंदेंनी 225 वर्षापूर्वी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आजही अनुत्तरित आहे. तर त्याचं उत्तर देण्याची एक क्षमता आमच्या सगळ्या भावांमध्ये निर्माण व्हावं, एवढीच एक दिवाळीच्या निमित्ताने मी सगळ्या भावांना शुभेच्छा देते. सगळ्या बहिणींना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कोरोनातून आपण सगळेजण लवकर बरे होऊ. सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमने अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलं. स्त्रियांना नाही म्हणायला शिका हा मोलाचा सल्ला सुद्धा मॅमने या ठिकाणी दिलाय.
जे पण त्या बोलल्यात ते त्यांच्या अनुभवाच्या बोलातून आणि त्यांच्या अभ्यासातून आलं होतं, म्हणून निश्चितच ते तुमच्या आमच्यासारख्या कित्येक स्त्रियांना प्रेरणा देऊन जातं, सोबतच जगावं कसं हा एक धडाही देऊन जातं. त्यामुळे परत एकदा मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या मराठवाडा काल आज उद्यामध्ये वेळ झाली येते थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये आणि नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.